जे शेतकऱ्यांना मदत वरचही साथ देत नाहीये, पण मला एवढा विश्वास आहे की जे सरकारमध्ये आज बसलेले आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहे ते असे आमच्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे जिल्ह्यांमध्ये खूप जास्त पाऊस वादळ हव्यामुळे जर आपण इथे पाहायला पूर्ण मागे पाहिलं तर पूर्ण शेतामध्ये गहू आहे आणि त्याच्यामध्ये गव्हाची परिस्थिती अशी झाली आहे की पूर्ण त्याच्यात झोपले आहे पूर्ण मॅक्सिमम मेजॉरिटी जर आपण इथे लक्ष दिलं तर मला असं वाटतं की पंचनामे आम्ही कलेक्टर मॅडमशी बोललो आहे आणि लवकरात लवकर याचे पंचनामे आपण करून जे शेतकऱ्यांना मदत वरचही साथ देत नाहीये, पण मला एवढा विश्वास आहे की जे सरकारमध्ये आज बसलेले आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहे ते असे आमच्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही आणि त्यांनाही आम्ही सुद्धा विनंती करणार आहे की लवकरात लवकर आपले जिल्ह्याचे जिथे जिथे पाऊस झाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि असं हवा सुटली आणि हवा सुटण्यामुळे पाणी आल्यामुळे हा जोडा नुकसान शेतकऱ्यांचं झालाय तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर हे आमची सरकार दिली पाहिजे त्याचाही आम्ही पाठपुरावा करणार आहे. याच्यासाठी आम्ही आज शेतामध्ये उभे आहोत की कालही आम्ही जेव्हा पाहत होतो की वेगवेगळे तालुक्यामध्ये जोरात पाऊस होता पूर्ण रात्र पाऊस होती म्हणून आपण कलेक्टर मॅडमशी आणि सगळे जेवढेही अधिकारी आपले त्यांच्याशी बोलून लवकरात लवकर पंचनामे करून आपण सरकारला पाठपुरावा त्याचा करू आणि मला विश्वास आहे वरच्यांनी जर साथ नाही दिली देवानी पण आमची सरकार आहे की शेतकऱ्यांना वारेवर सोडणारी नाही आहे.